या बातमीचे प्रायोजक आहेत 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, अध्यक्ष युवक काँग्रेस उमरेड ग्रामीण। कोही तालुक्यातील वेलतूर या गावी शनिवारी रात्री 12 वाजता विजांच्या कडकडाटात आणि पावसामध्ये मंगेश कुलरकर यांची पत्नी विजेच्या आवाजाने खिडकी बंद करण्यासाठी झोपेतून जागे झाली असता भयंकर आगीचे लोट दुकानातून वरच्या दिशेने उठताना दिसले। त्यामुळे तिने आरडाओरड करून आपल्या आणि दिराच्या कुटुंबातील सदस्याला तातडीने उठविले। बघता बघता आगीने तिन्ही दुकानाला आणि दोन्ही घरांना वेढले। विजेच्या कडकडाटात आणि वादळात आगीचे नेमके कारण कळू शकले नाही। सदर आग विजेच्या कारणाने किंवा शॉर्ट सर्किटने झाले असावे असा अंदाज काढला जात आहे। श्री मनोज रामदास कुलरकर यांचे किराणा होलसेल आणि चप्पल बूट यांचे होलसेलचे दुकान तर लहान भाऊ मंगेश रामदास कुलरकर यांचे पान मटेरियलचे दुकान असे तिन्ही दुकाने आणि दोन्ही कुटुंबाचे राहते घर असे सर्व मालमत्ता आगीत राख झाले। संपूर्ण बिल्डिंगला आगीमुळे जागोजागी तडे गेले आहे, त्यामुळे आता ती बिल्डिंग राहण्याजोगी राहिली नाही। या सर्व घटनेत दोन्ही कुटुंबातील सदस्यांचे फक्त अंगावरचे कपडे उरले असून एकंदरीत 1 कोटीच्या वर स्थावर मालमत्ता नष्ट झाली आहे। शासकीय अधिकारी आणि जनप्रतिनिधीने सदर घटनास्थळी भेट देऊन मदत करावी अशी मागणी स्थानिक लोकांनी केलेली आहे। महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी अरविंद अवचट, कुही, नागपूर। Hello।